आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे येथील दादा काका देवालयाला सरपंचांचा आर्थिक हातभार, मंदिर पूर्ण होणार, पीवाय पाटील. शिरोळ तालुक्यातल्या टाकवडे गावात पंचगंगा नदीच्या काठावर कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलेलं दादा काका देवालय आहे. या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची गरज भासली आहे. टाकवडेचे सरपंच पीवाय पाटील आणि सदस्य रोहित पाटील या दोन प्रमुखांनी कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिराला पत्रे बसवून दिले आहेत. दादा काका देवालयात एप्रिलच्या पुढच्या आठवड्यात यात्रा असते. यंदा भंडारखाना मोठा होणार आहे. शेडसाठी जवळपास 30,000 खर्च आला. तो खर्च दोन्ही पाटलांनी दिला. आता अधुरे राहिलेलं रंगकामही करणार आहेत. यात्रेपूर्वी सगळी कामं उरकतील असं रोहित पाटील म्हणाले. हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे. यात्रेला मोठ्या संख्येने इथे भक्त येतात. यंदा यात्रेचं नेटकं नियोजन करण्यात येणार आहे. महानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले. पत्रे बसवले नव्हते भंडारखाना पंचगंगेवर आणि कोळी समाजाने आमासनी सांगितले की पत्रे तुम्ही बसून द्या पाहिजे आणि आमच्या स्वनिधीतून स्वखर्चातून आम्ही सरपंच पी वाय पाटील आणि स्वतः मी रोहित पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी आम्ही स्वतः पत्रे बसून दिले. त्यामुळे देवाला चांगल्या प्रकारे शेड उभा झालेला आहे. ही यात्रा एप्रिल महिन्यात असत्या त्यामुळे ही पत्रे बसून देण्यात आलेली आहे आणि याला खर्च आला आहे 30,000 रुपये आणि यापुढेही कोळी समाजाला आणि भंडारखान्याला आमचं पूर्णपणे सहकार्य लागेल.